परतलाय. तीन चेंडू आणि दोन धावा धावफलकावरती आपल्याला झालेल्या पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवर एकेरी धाव डिक्लेअर स्वरूपात, दुसऱ्या चेंडूवरती विकेट आणि तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा एकदा एक सिंगल रन, एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये. तीन चेंडू आणि दोन धावांचं समीकरण आता मात्र दिसतंय. खूप चांगली गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळते आहे आणि खूप चांगलं यष्टीरक्षण सुद्धा रोहितकडून होताना दिसतंय. आणखीन एक विकेट या ठिकाणी गमावला जातोय. माघारी तंबूच्या दिशेला परतलेली दिसते. आता दोन नवीन फलंदाज आहेत मैदानामध्ये, स्ट्राईक एंडवर उमेश आणि नॉन स्ट्राईक एंडवरती विनय. मोहितचा पुढील चेंडू उमेशसाठी, यावेळेला खूप चांगला टॅप हवेमध्ये आहे बराचसा काळ चेंडू. कव्हर क्षेत्रामध्ये मात्र हा डिक्लेअर झोनमध्ये जाताना दिसतोय. स्ट्राईक एंडवर उमेश आहे, नॉन स्ट्राईक एंडवर विनयला आपण बघू शकतो. शेवटचा एक चेंडू शिल्लक मोहितच्या षटकातील उमेशसाठी. आणखीन एक चांगला टॅप, खूप चांगली फिल्डिंग. ओव्हरची मात्र समाप्ती, एक षटकाचा खेळ पूर्ण झालाय. दोन गड्यांच्या मोबदल्यात चार धावा. शिवडीचा महाराजा आणि शिवडीचा सम्राट या दोन संघांमध्ये चालू असलेली मॅच. टॉस मात्र जिंकला तो शिवडीचा सम्राट संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलं. पहिल्या दोन्ही मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर खूप चांगला रन चेस त्यांच्याकडून पाहायला मिळाला होता. या मॅचमध्ये सुद्धा टॉस जिंकल्यानंतर चेस करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारलाय. यावेळेला खूप चांगला पॅडल स्वीप आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू जातोय वन बाउन्स मैदानाच्या बाहेर. घोषांकित क्षेत्रामध्ये जाणाऱ्या चेंडूवरती एक धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल. एकेरी धावेने धावफलक पुढे सरकेल. दोन गड्यांच्या मोबदल्यात पाच धावा. उलट्या हाताने फटका केला पॉईंट क्षेत्रामध्ये, ज्या ठिकाणी मात्र कोणीही उपस्थित नव्हतं. आणखीन एक धाव या ठिकाणी मात्र फलंदाज उमेशच्या बॅटमधून येताना आपल्याला पाहायला मिळते. त्याला साथ देण्यासाठी मात्र विनय तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे फलंदाज मैदानामध्ये आता मात्र फलंदाजी करतायत. बॉटमॅनचा खूप चांगला वापर यावेळेला मात्र. ऑन साईडला दिशा दाखवली चेंडूला, एक चोरटी धाव मिळवली. आता मात्र धावफलक एकेरी धावेनं पुढे सरकेल. दोन गाड्यांच्या मोबदल्यात सात धावा. षटक क्रमांक दोन प्रगतीपथावर आहे. पहिलं षटक मोहितनं हाताळलं. दोन विकेट मात्र त्याने पहिल्याच ओव्हरमध्ये पटकावले. खूप चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला. खरं तर पाहायला गेलं तर रोहित आणि मोहित या दोघांनीही खूप चांगला परफॉर्मन्स दिला या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. स्ट्राईक एंडवर उमेश पुढील चेंडूसाठी. यावेळेला मात्र खोलवर पद्धतीचा चेंडू होता. खूप चांगलं शॉर्ट एक्झिक्युशन आपल्याला पाहायला मिळालं. खूप चांगलं फुटवर्क पाहायला मिळालं. इनसाइड आउट फटका केला तो कव्हर क्षेत्राच्या दिशेने. एक धाव संघाच्या खात्यामध्ये अर्जित केली जाते विनय आणि उमेशच्या जोडीकडून. यावेळेला चांगला स्वीप टप्पा न पडून देता मात्र चेंडूला बॅटवर घेतलं. आडव्या बॅटनं मात्र मोहीच्या दिशेने चेंडू जाताना दिसतोय. ज्या ठिकाणी मात्र आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये जुडली जाते. धाव फलक जाऊन पोचतंय ते नऊ धावांवरती. दोन गड्यांच्या मोबदल्यात शिवडीचा महाराजा संघ फलंदाजी करतोय. यावेळेला मात्र फसवा चेंडू अगदी आलिंगन घातलंय. हा अशा पद्धतीचा चेंडू गोलंदाजाने हाताळला. आतमध्ये विनय आहे त्याच्या जोडीला. स्ट्राईक एंडवर विनय, नॉन स्ट्राईक एंडवर दिवेश. आणि दोन ओव्हरची समाप्ती झाली आहे. दोन षटकांच्या समाप्ती अखेरीस. तीन गड्यांच्या मोबदल्यात नऊ धावा धावफलकावरती आहेत. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठीचं तिसरं षटक हाताळण्यासाठी मोहित पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. खूप चांगला टॅप आणि हा बॉल जाईल सीमारेषेपार.
चौकारानंतर धावफलक जाऊन पुढे सरकते 13 धावांवरती। मोहित वरती पहिल्याच बॉलवर हल्ला चढवला फलंदाज विनयने, या वेळेला चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न, खूप चांगली फिल्डिंग। निर्धाव चेंडून सांगत होते षटक क्रमांक 3 ची सुरुवात चौकाराने केली, मोहितचं स्वागत केलं या चौकारासोबत फलंदाजाने, तदनंतर मात्र मोहित कडून त्याला बीट केलं जाते। निर्धाव चेंडून सांगत होते मोहितचा पुढील बॉल विनयसाठी, आणखीन एक सरळ हाताने फटका आणि हा बॉल अडवला गेलाय। खूप चांगली फिल्डिंग सीमारेषेवरती यावरती आपल्याला पाहायला मिळते। आज बऱ्याचशा मॅचेस आपण पाहिल्या, या सर्व खेळाडूंनी खूप चांगली फिल्डिंग केली आहे सीमारेषेवरती, ज्या पद्धतीने मात्र चौकार अडवले बऱ्याच प्रमाणात, काही चौकार टॅपच्या प्रमाणात आपण खूप साऱ्या प्रमाणात ठोकले गेलेले पाहिलेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये। मगाशी आपण टेनिस क्रिकेट .in कडून माहिती मिळवली होती की या संपूर्ण स्पर्धेमध्ये मगासपर्यंत 24 चौकार ठोकले गेले होते आजच्या दिवसामधले, म्हणजे आज खऱ्या प्रमाणात खूप चांगली बॅटिंग आपल्याला मैदानाच्या मध्ये झालेली दिसते। बरेचसे खेळाडू या ठिकाणी ज्या वेळेला आपण चौकार षटकार ठोकतोय, खरं तर षटकार या स्पर्धेमध्ये नाही आहे, परंतु चौकार इतक्या मोठ्या प्रमाणात ठोकले गेलेत की पारितोषिकांचा वर्षाव, साई भक्त राम मोरे असतील, विशालजी वर्मा असतील, त्याचबरोबर मगाशी राजेंद्र राऊत यांनी सुद्धा बरीचशी पारितोषिकं आपल्या स्थानिक संघावरती लावली। दरम्यान धावफलकावरती धावा आहेत, त्या 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस 17-3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। फलंदाजी करतोय तो शिवडीचा महाराजा संघ। आता मात्र विनंती करेन थोडीशी घाई करायची, थोडंसं स्पीडअप घ्या, जास्त वेळ वाया घालवू नका। आपल्या खेळाडूंच्या अंगावरती सुद्धा आपल्या शिवडी विभागातील नामांकित अरब फॅमिली रेस्टॉरंटचं नाव या ठिकाणी प्रिंट केलं गेलंय। खूप चांगलं सहप्रायोजन या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून अरब फॅमिली रेस्टॉरंट आणि शिवडी स्वीट अँड बेकरीचे सर्वे सर्वा सन्माननीय इम्रान भाई यांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय। या वेळेला खूप चांगला चेंडू होता, त्याला तितक्याच चांगल्या पद्धतीने सन्मानजनक फटक्यासोबत खेळून काढलं, एक धाव मिळवली। दिवेश येतोय स्ट्राईक एंडवरती, मयूर गोलंदाजीसाठी सज्ज। ओव्हर नंबर 4 शेवटचा ओव्हरचा खेळ या ठिकाणी सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी प्राचारण केलं जाते ते मयूरला। या वेळेला खूप चांगला टॅप, चेंडू मैदानामध्ये आहे परंतु बराच वेळ हवेत होता, त्याचा फायदा मात्र फलंदाजानं उचलला, एक धाव मिळवली जाते। आणखीन एक खूप सुंदर असा ड्राईव्ह, परंतु बाउंड्री लाईन वरती काय फिल्डिंग चालू आहे शिवडीचा सम्राट राज पन्नेकर। खूप चांगली फिल्डिंग केली आहे राजने आज या संपूर्ण स्पर्धेमध्ये शिवडीचा सम्राट संघाकडून। बरेचसे चौकार त्याने अडवलेत, बऱ्याचशा धावा त्याने रोखलेत, आणखीन एक चांगला ड्राईव्ह आणि दुसऱ्या बाजूला राज पन्नेकरला साथ देताना आपल्याला दिसतोय अजय पराड। खरं तर ही शिवडीचा सम्राट संघाची बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे, एकही चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन देत नाहीयेत। पुन्हा एकदा राज पन्नेकरच्या हातामध्ये येतोय चेंडू सेफ हँड्स मध्ये, आणखीन एक धाव संघाच्या खात्यामध्ये अंकित केली जाईल। धावफलकावरती धावा आहेत त्या 22, शेवटचा एक बॉल शिल्लक आणि हा हाफ ट्रॅकर बॉल होता, तो जातोय मात्र अजय पराडच्या हातामध्ये। रनआउटची संधी आणि फलंदाज बाद, शेवटच्या बॉलवरती विकेटचं पतन।
ही मॅच जर शिवडीचा सम्राट संघाने जिंकली तर या स्पर्धेमध्ये पुढील फेरीमध्ये सेमी फायनलमध्ये प्रवेश करणारा तिसरा संघ असेल तो शिवडीचा सम्राट. परंतु या मॅचमध्ये अजून अर्ध्या इनिंगचा खेळ बाकी आहे. ही इनिंग मात्र ठरवणार आहे की सेमी फायनलिस्ट नंबर 3 हा कोण असणार. हा क्वेश्चन मार्क, हे प्रश्नचिन्ह नक्कीच काळजाचे ठोकं चुकवणार आहे. गतवर्षीचा अंतिम विजेता संघ शिवडीचा सम्राट आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवडीचा महाराजा. एका बाजूला वाकडी चाळ, दुसऱ्या बाजूला लोहार चाळ. खूप महत्वपूर्ण सामना. दोन्ही संघांसाठी करोवा मरुची स्थिती. डू ऑर डाय असा हा सामना आहे. अस्तित्वाचा लढा द्यावा लागेल या मॅचमध्ये. रोहित येतोय स्ट्राइक एंड वरती. 24 चेंडू, 24 धावा. पहिल्या बॉलवर रोहितच्या बॅट मधून एक धाव. गोलंदाजीसाठी येतोय दिवेश. रोहित बरोबर मनीष, प्रवीण. यावेळेला मात्र प्रवीण पहिल्याच ओव्हर मध्ये वाईट बॉल होता, त्या वाईट बॉलवर मात्र एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. स्पर्धे अंतर्गत खेळणारे सर्व संघ, आपण सर्वांनी टी शर्ट्स घालून सर्वांनी उपस्थित राहायचे. लवकरात लवकर आपल्याला मैदानात येण्याची विनंती आहे. मोहित येतोय बॅटिंगसाठी. खूप चांगला फटका येतोय मोहितकडून. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळतात शिवडीचा सम्राट. गतवर्षीसुद्धा शिवडीच्या श्री महालक्ष्मी संघासोबत त्याने अंतिम विजेतेपद पटकावलं होतं. यावर्षी मात्र शिवडीची श्री महालक्ष्मी हा संघ पहिल्याच फेरीमध्ये या स्पर्धेच्या बाहेर जाताना आपल्याला दिसलाय. परंतु दुसऱ्या बाजूने जर आपण पाहिलं तर शिवडीचा सम्राट हा संघ आपली प्रतिष्ठा पणाला लावतोय आणि पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये नावारूपाला येताना दिसतोय. मोहित आणि रोहित दोन बंधू आता मात्र मैदानामध्ये आतमध्ये फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. तत्पूर्वी विनंती असेल इंटर साईराज प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये खेळणाऱ्या सर्व संघनायकांना आपण आपल्या सर्व खेळाडूंना टी शर्ट्स घालून मैदानामध्ये बोलवून घ्यायचंय. मोहित आणि रोहित ही जोडी मात्र अभेद्य राहिली आतापर्यंत. मगाशी सुद्धा रोहितनं शेवटच्या क्षणापर्यंत मॅचला नेलं आणि शेवटच्या क्षणाला एक चौकार ठोकत एक जबरदस्त विजय निश्चित केला बालविकास मित्र मंडळाच्या विरोधामध्ये. आता मात्र शिवडीचा महाराजा वाकडी चाळ विरुद्ध शिवडीचा सम्राट लोहार चाळ या दोन संघांमध्ये चालू असलेली ही रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते. दिवेशचा पुढील बॉल रोहितसाठी. चार धावा धावफलकावरती एका कड्याच्या मोबदल्यात. प्रवीण बाद होऊन माघारी परतलाय. खूप चांगल्या पद्धतीनं मात्र आय सेट झाले आहेत रोहितचे. एकेरी दुहेरी धावांनी मात्र धावफलक सजवलं जात आहे. 5 चेंडू झालेत, एक चेंडू शिल्लक आहे दिवेशच्या षटकातील. पहिला फलंदाज जो आहे तो व्हाईट बॉलवरती आउट झाला होता, तो बॉल काउंट असणार नाही आहे.
आणि हा बॉल सुद्धा जाऊन दिलाय पाठीमागे यष्टी रक्षकाकडे डाऊन द लेग स्टिक. व्हाईट बॉलचा इशारा पुन्हा एकदा पंचांकडून. पंच तानाजी मोरे अतिशय तटस्थ अशी पंचांची भूमिका बजावली आहे संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि शेवटच्या बॉलवरती ओव्हरची समाप्ती झाली आहे की नाही तर व्हाइट बॉल हावर विकेट पटकावलाय त्यामुळे एक चेंडू अजूनही शिल्लक असेल. एक मोठा मासाच गळाला अडकवलाय तो गोलंदाज दिवेशने. या अगोदर सुद्धा दिवेशनं ज्या ज्या वेळेला रोहित समोर गोलंदाजी केली आहे त्या त्या वेळेला रोहितला त्याने बाद केलंय. ही एक नोंद आहे रोहित आणि दिवेशच्या बाबतीतली. आणि आणखीन एक विकेट सिद्धेश सुद्धा माघारी तंबूच्या आसऱ्याला. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शिवडीचा महाराजा संघाकडून दिवेशनं कमाल केली आहे. रोहित आणि सिद्धेश सारख्या दोन महत्त्वपूर्ण फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. एकूण तीन विकेट्स पटकावलेत प्रवीण रोहित आणि सिद्धेश. सहा धावा तीन गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस शिवडीचा सम्राट संघाच्या खात्यामध्ये. नवीन गोलंदाज मनीष. स्ट्राईक एंडवर रोहित. रोहित आउट झाल्यानंतर मोहित आणि मोहितच्या जोडीला मयूर. पुन्हा एकदा आता मात्र वाईडिश यॉर्कर चेंडू हाताळला जात होता. कव्हरच्या क्षेत्रामध्ये हा मोहितनं फटका केला. एक धाव मिळतली. खूप वेगळी बॅटिंग स्टाईल आहे मोहितची. खूप शैली चांगलीच आहे. आणि यावेळेला पुन्हा एकदा वाईडिश चेंडू. पुन्हा एकदा कट करताय चेंडूला पॉईंट क्षेत्रामध्ये. एक धाव संघाच्या खात्यामध्ये आणि पंचांचा इशारा नो बॉलचा. नो बॉल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 21 यावेळेला लागू केला जातोय गोलंदाजासाठी. गोलंदाजाला दंडित केलं जाईल नो बॉलच्या इशाऱ्यासोबत. एक अतिरिक्त धाव आणि त्याचबरोबर अतिरिक्त धावेसोबत एक चोरटी धाव जी धावून मात्र पूर्ण केली गेली त्या अशा पद्धतीच्या दोन धावा धावफलकावरती अंकित केल्या जातील. तीन गड्यांच्या मोबदल्यात या दोन धावांसोबत नऊ धावा धावफलकावरती. पंचांशी कोणी वादविवाद करायचा नाही आहे. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. सतरा चेंडू आणि 15 धावांची आता मात्र आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. तसं समीकरण जर आपण पाहिलं केलं तर तितकंसं कठीण नाही आहे. परंतु थोडेसे तणावामध्ये बॅटिंग करताना दिसतील कारण तीन महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झालेत. आणि शिवडीचा सम्राट आपल्याला विनंती आहे आपण सारखं आतमध्ये जाऊ नका. यावेळेला चोरटी धाव रिले आपल्याला पाहायला मिळाला. हा बॉल पकडत असताना एका खेळाडूनं दुसऱ्याकडे चेंडू सोपवला परंतु तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली होती. मोहित विरुद्ध मनीष. यावेळेला मात्र बॅकफुटवर लागलाय चेंडू आणि बॅकफुटवर लागल्यानंतर क्षेत्ररक्षण खूप चांगल्या पद्धतीचं पाहायला मिळतंय. ही मॅच मात्र रंगतदार होणार हे मात्र नक्की आहे कारण दोन
मातब्बर संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळतायत. एका बाजूला शिवडीचा महाराजा तर दुसऱ्या बाजूला शिवडीचा सम्राट. या वेळेला टॅप करतोय मोहित चेंडूला धाडतोय तो स्क्वेअर लेग क्षेत्राच्या डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. 11 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 24. आणखीनही 13 धावांची गरज. उर्वरित 14 चेंडूंमध्ये 13 धावा बनवायच्या आहेत शिवडीचा सम्राट संघाला जिंकण्यासाठी. आणि पंचांकडून व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. व्हाईट बॉल, स्वैर चेंडू, अवांतर धाव, अतिरिक्त धावसंख्या, एक्स्ट्रा रन्स. पंचांनी कोणी कोणाशी वादविवाद घालायचा नाही आहे. खेळाडूंना विनंती, आपण कोणी पंचांची वादविवाद करू नका. पंचांचं बारीक लक्ष आहे आणि आपल्याला रिव्ह्यू मिळणार नाही. पंचांना काही डाऊटफुल वाटलं तर, पंचांना जर वाटलं रेफरल रिव्ह्यू घ्यायचं आहे तर पंच स्वतः रेफरल रिव्ह्यू घेतील. बाकी खेळाडूंना कोणत्याही प्रकारची संधी नसणार आहे की रेफरल रिव्ह्यू मागण्याची. चला पंचांकडे कोणी वादविवाद करू नका, लगेच मॅच चालू ठेवायची आहे. शिवडीचा महाराजा संघ आपल्याला विनंती आहे, वादविवाद करू नका. कोणी पंचांशी वादविवाद करायचा नाही आहे. मित्रांनो, आपल्याला विनंती आहे, शिवडीचा महाराजा वादविवाद करू नका. ही स्पर्धा थेट प्रक्षेपित होतीये. कोणत्याही प्रकारचं गैरवर्तन आपण मैदानामध्ये करू नका, ही विनंती मात्र दोन्ही संघांना आहे. यावेळेला चोरटी धाव पूर्ण होते. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मोहित आणि मयूरच्या जोडीकडून. एक धाव संघाच्या खात्यामध्ये अर्जित होत असताना एका धावीने धावफलक पुढे सरकेल. ते 13 धावांवरती. जिंकण्यासाठी अजूनही 11 धावांची आवश्यकता आहे. शिवडीचा महाराजा आणि शिवडीचा सम्राट या दोन संघांमध्ये चालू असलेली मॅच खूपच रोमांचकारी स्थितीमध्ये येताना आपल्याला पोचते. आणि मग पोचताना मग आपण पाहू शकता 13 चेंडू आणि 11 धावांची गरज आपल्याला पूर्ण करायची आहे. ती शिवडीचा सम्राट संघ राऊंड विकेटचा मारा करतोय मनीष यावेळेला मयूरसाठी. आणखीन एक चोरटी धाव मयूरच्या बॅटमधून येताना दिसते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दोन धावा धावून पूर्ण केले आहेत. या छोट्याशा आकाराच्या मैदानामध्ये अशा पद्धतीच्या दोन धावा खूप कमी प्रमाणात आलेल्या आहेत. आणि ती दोन धावेची प्रयत्नांची यशस्वी रनिंग बिटवीन द विकेट केली आहे ती मोहित आणि मयूरने. प्रत्येक मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काहीतरी नवीन नवीन करण्याचा प्रयत्न शिवडीचा सम्राट करतोय. मगाशी सुद्धा 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता होती. त्यावेळेला रोहितनं मात्र खूप चांगला चौकार त्या ठिकाणी टोकला आणि नशिबाची 7 अगोदरच्या मॅचमध्ये सुद्धा मिळाली. त्यावेळेला 9 बॉल पंचांनी घोषित करत एक एक्स्ट्रा धाव त्या बॉल ओव्हरमध्ये आली होती. ज्यावेळेला 3 चेंडू आणि 2 धावांची गरज होती आणि मागील मॅचमध्ये सुद्धा 3 चेंडू आणि 3 धावांची गरज असताना गोलंदाजाने व्हाईट बॉल टाकला होता. शिवडीचा सम्राट विरुद्ध शिवडीचा महाराजा दिवेश वैयक्तिक दुसरं षटक आणि फलंदाज बाद. रोहित बॅक टू द पवेलियन.
आता मात्र या मैच मध्ये रोमांच वाढत चाललेले आहे। 15 धावा धावफलकावरती आहे, जिंकण्यासाठी गरज आहे ती अजून 9 धावांची। अकरा चेंडू 9 धावा 4 विकेट्स गमावलेत या वेळेला। आणखीन एक विकेट रनआउटच्या स्वरूपात। बघूया कोण जिंकतंय या मॅच मध्ये, शिवडीचा महाराजा की शिवडीचा सम्राट। बाल विकास मित्र मंडळ आपण कुठेही जाऊ नका, दिवेश गोलंदाजी साठी आल्यानंतर काहीतरी चमत्कारी करणार हे मात्र नक्की होतं। त्याने मात्र मोहितला तंबूचा रस्ता दाखवलाय आणि या मॅच मध्ये चुरस वाढवली आहे। पाचच्या पाच फलंदाजांना बाद करणारा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आहे दिवेश। एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो, 5 विकेटचा हॉल त्याच्या नावावर आहे या स्पर्धेमध्ये। या वेळेला आणखीन एक विकेट रनआउटच्या स्वरूपात। खेळाडू एक विकेट दूर आहे शिवडीचा महाराजा। 2 चेंडू शिल्लक। राज पन्नेकर आणि शिवडीचा सम्राट या संघाने जर ही मॅच जिंकून दाखवली तर त्यांना गौरव मोरिया यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक असेल। आणि हा विकेट आणि 7 विकेट पटकावणारा पहिला गोलंदाज ठरलाय दिवेश। सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत।